नमस्कार, विया मराठी या ऑफिशियल चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओ मध्ये आपण सर्दी बंद करण्यासाठी कसल्याही प्रकारची सर्दी असू द्या हा उपाय केल्यानंतर काही वेळातच तुमची सर्दी हमखास बंद होणार आहे। असा हा अत्यंत आयुर्वेदिक आणि तेवढाच सर्दीवर असा गुणकारी उपाय आज या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। सर्दी हा जनरली सर्वांनाच कधी ना कधी होणारा असा आजार आहे। सर्दी हा आजार आपण छोटा समजून त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही, तरीही सर्दी एकदा झाली की ती 8 ते 10 दिवस कमी होत नाही किंवा जात नाही। तर अशी ही सर्दी आपल्याला 1 ते 2 दिवसांमध्ये, बऱ्याच जणांना याचा फरक फक्त एकाच दिवसामध्ये मिळून जातो। तर हा उपाय करत असताना तुम्हाला दुसरा उपाय करण्याची गरज भासणार नाही, मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही। असा हा अत्यंत गुणकारी तेवढाच आयुर्वेदिक असा उपाय आहे। तो संपूर्ण उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 2 वस्तूंची गरज लागणार आहे। ती म्हणजे 1 बोटाच्या पेरा एवढं आलं, त्यानंतर लागणार आहे दुसरी गोष्ट, ती म्हणजे तुळशीची ताजी 5 ते 6 पानं। आपल्याला करायचं काय, तर ही 5 ते 6 तुळशीची पानं चांगली धुवून घेतल्यानंतर आणि हे आलं एका याच्यामध्ये टाकून अशा प्रकारे ते एकत्र करून चांगली कुटून घ्यायची आहेत। थोडस कुटून झाल्यानंतर हे बघा, आपल्याला अशा प्रकारे आलं आणि तुळशीच्या पानांची एक पेस्ट मिळेल। तर आता आपल्याला करायचं काय आहे, तर 1 कप पाणी घ्यायचं आहे। एक कप पिण्याचं पाणी घेतल्यानंतर ही जी पेस्ट आहे ती जी संपूर्ण पेस्ट त्या 1 कप भर पाण्यामध्ये अशी मिक्स करायची आहे। ही तुम्ही नंतरही मिक्स करू शकतात। आता आपल्याला मित्रांनो करायचं काय याचं, तर अशा प्रकारे तुम्ही ते घेऊ शकतात। तर अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर ही जे 1 कप भर पाणी दिसतंय तुम्हाला, हे आता आपल्याला चांगलं किचनमध्ये जाऊन चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे। चला तर मग उकळण्यासाठी जाऊयात किचनमध्ये। 1 पातेले घेऊन त्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते टाकायचं आहे आपण तयार केलेलं। अशा प्रकारे टाकल्यानंतर ते थोडा वेळ चांगलं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून आल्यामध्ये आणि तुळशीमध्ये जे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ते पाण्यामध्ये उतरतील। आणि या पाण्याचं सेवन कसं करायचं हे देखील मी या व्हिडिओमध्ये हे पाणी तयार झाल्यानंतर सांगणार आहे। ते थोडस असं हलवत राहायचं आहे। एक 5 ते 7 मिनिट हे आलं प्लस तुळशीची पानं मिश्रित जी पेस्ट आहे ती चांगली उकळून घ्यायची आहे। अशा प्रकारे उकळू द्यायची आहे। उकळून झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे मित्रांनो हे आपण गाळून 1 कपमध्ये घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सर्दीवरचं गुणकारी असं औषध तयार झालेलं आहे। याचा वापर तुम्ही कोमट झाल्यानंतर घोट घोट पिऊन ज्या प्रकारे आपण चहाचं सेवन करतो त्या प्रकारे तुम्ही त्याचं सेवन करू शकतात। दिवसातून 2 ते 3 वेळेस जर तुम्ही असा काढा तयार करून पिलात तर तुमची जी सर्दी आहे ती बऱ्याच अंशी कमी होईल आणि ती बंद होऊन जाईल। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। तोपर्यंत नमस्कार, टेक केअर।